रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथे शनिवारी रात्री झालेल्या भारतीय मराठा महासंघाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष आप्पा आहेर यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल खेडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि त्यांचे समर्थक हे आक्रमक झाले आणि आप्पासाहेब आहेर यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालून त्यांना लेखी माफी देखील मागायला लावली आहे. शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल माजी आमदार संजयराव कदम यांनी आप्पासाहेब आहेर यांना उठावाशा देखील काढायला लावल्यात. भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आप्पा आहेर यांनी लेखी माफी मागत आपण संघटनेच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे देखील माजी आमदार संजय कदम यांना लेखी स्वरूपात दिले. भारतीय मराठा मी सांगतो ते ऐकायचं. भारतीय मराठा मध्यापासून आम्ही नालागिरी केली आहे. आम्ही कोकणात आलो आणि कोकणात येऊन आम्ही शरद पवार मराठा पैसा खोललो. महाराष्ट्रात कुठे पवारसाहेबांचं नाव घेतलं आम्हाला आदर आहे. कोकणात परत पाऊल ठेवणार नाही. हे तर उठापाशा काढून घ्यायच्या. कोकणात परत काढा उठापाशा. अरे काढायला पाहिजे. नाही 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 जाऊ दे. आम्ही जातो बाहेर. ताई चला मग मी तुझ्याकडे आलो. ताई माझी आहे माझ्या जवळचे. मी तुझ्या घरापर्यंत आलो. घरापर्यंत तुझ्या घरात मी माझी बहीण आहे. मी तू ऐकून घे पहिला. तू माझी बहीण आहे. मी तुझ्या घरापर्यंत जराही भानगड करत नाही. पण घराच्या बाहेर गेलं माझी बहीण आहे. मी तुझ्या घरापर्यंत काय करत नाही. आणि याच संपूर्ण विषयावर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी माझे कोकणशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात काय म्हणतात संजय कदम. अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं कोकणामध्ये संघटन वाढलं पाहिजे समाजाचं आणि म्हणून कोकणातल्या मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांना काही चांगल्या उद्योजकांना एकत्रित करून लोट्यामध्ये मराठा महासंघाची सभा आयोजित करण्यात आली होती. मीसुद्धा मराठा असल्याकारणाने मलाही निमंत्रण दिलं होतं की आपणसुद्धा त्या कार्यक्रमाला यावं. मी माझ्या व्यथित कार्यक्रमात असताना व्यस्त कार्यक्रमात असताना संध्याकाळी 6:30-7:00 लोट्यामध्ये पोचलो. लोट्यामध्ये पोचलो असताना माझ्या मनामध्ये भावना होत्या की मराठा महासंघाचं चांगलं काम होतं आहे, समाजाचं चांगलं काम होतं आहे. तर मीसुद्धा माझ्यासोबत काही सहकारी यांना घेऊन पुष्पगुच्छ शाल सेपळ पेढे घेऊन आलेल्या नेत्यांचं स्वागत करण्यासाठी गेलो. हे करत असताना सगळ्या नेत्यांची भाषणं आटपल्यानंतर शेवटचं भाषण मराठा महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर आहेर यांचं भाषण सुरू होतं. पहिल्या सुरुवातीला ते चांगले बोलत होते आणि शेवटला हे सगळं बोलत असताना त्यांनी पवारसाहेबांच्याबाबत अपशब्द काढलेत की जे शब्द त्यांच्या तोंडून निघायला नाही पाहिजे होते. आणि म्हणून पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांचं कोकणावरती नितांत प्रेम आहेत आणि मग नितांत प्रेम असणारे नेते यांच्याबाबत बोलल्यानंतर मला खूप त्याच्यामध्ये वाईट वाटलं. त्याचा मला वेदना झाल्या आणि म्हणून मी ज्या वक्तव्य केल्यानंतर मी ताबडतोब निषेध केला. त्यांना काय सांगायचं अद्दल घडवली अशा पद्धतीनं तुम्ही कोकणामध्ये येऊन काय पवारसाहेबांचे बोल असेल. कारण पवारसाहेब जेव्हा कोकणामध्ये पूर असतो, अतिवृष्टी असतो, महापूर असते, कोणा रोगराई आली, आंबा बागा असेल, काजूच्या बागा असेल, जेव्हा कुठे काही असं नुकसान होतं आहे, मच्छीमारांचं नुकसान होतं आहे, त्या सगळ्या नुकसानीला पवारसाहेब सातत्यानं धावून आले आणि धावून येत असं प्रचंड मदत दिली. आणि म्हणून शेतकऱ्यांचा राजा असलेल्या, सर्वसामान्यांचा राजा असलेल्या पवारसाहेब यांच्याबाबत कोणतरी तुमचा मराठा महासंघाच्या माध्यमातून यायचा आणि तुम्ही तुमचं बाजू मांडण्याच्या ऐवजी पवारसाहेबांना टार्गेट करून तिथं बोलायला लागत असेल. आणि बोलताना पण तुम्ही पातळी सोडून बोलल्यानंतर माझ्यासारख्या पवारांच्यावरती प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्याचं फार माझं मन दुखावलं आणि म्हणून मी त्या सगळ्या नेत्यांना त्याच्याबाबत
मग माझ्याकडे काय जे काय करायचं होतं त्याच्याबाबत त्यांच्याकडनं उठाभाषा काढून घेतल्या, त्यांचे बेताल वक्तव्य केलं त्याच्याबाबत त्यांच्याकडनं लिहून घेतलं आहे आणि सज्जड दम दिला अशा पद्धतीने तुम्ही केलं असलं. मराठा महासंघाच्या बॅनरवरती तुम्ही जे पवारसाहेबांच्या बाबतचे बेताल वक्तव्य केले एकही संपूर्ण कोकणात तुम्हाला फिरू देणार नाही आणि त्यांनीसुद्धा तसं लेखी त्या ठिकाणी लिहून दिले आम्ही केलेलं कृत्य वाईट आहे, आमच्या तोंडून चू आलेले ती वाईट चुकीचे शब्द आलेत, आम्ही ह्याच्यापुढे मराठा महासंघाचा आम्ही राजीनामा देतो आहे आणि आम्ही ह्याच्यापुढं कोकणाची माफी मागून आम्ही पुन्हा कोकणात येणार नाही असं स्पष्ट त्यांनी लिहून दिलं आहे. आणि म्हणून काल ते लिहून दिल्यानंतरच आपण कोकणातले काय आमचे नेते होते त्यांनी सांगितले की भाऊ जाऊ देत झालं आता भरपूर झालं आणि म्हणून त्यांची सगळ्यांनी हात जोडल्यानंतर आम्ही त्यांना कोकणातनं जाऊ दिलं आहे. पण पुन्हा एकदा अशा पण तीच लोकं पुन्हा कोकणात दिसली तर त्या ज्यांनी वक्तव्य केलं त्यांना कोकणाच्या मातीला परत पायताळ लावू देणार नाही.